रामगिरी महाराज अहमदनगर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना साताऱ्यात देखील याबाबत तणाव निर्माण झाला होता. साताऱ्यातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सातारा शहरातील मुस्लिम समाज हजारोंच्या संख्येने शहर पोलीस ठाण्याजवळ जमा झाला होता. गुन्हा लगेच दाखल करावा यासाठी मुस्लिम समाज ठाम होता, परंतु तांत्रिक बाबी लक्षात घेऊन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक मस्के यांनी सांगितले. त्यांनी जमावास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.